आमदारांच्या या फुटीनंतर शिवसेनेमध्ये डॅमेज कंट्रोल बैठकांचं हे सत्र सुरू झालेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी आज विविध बैठका आयोजित केलेल्या आहेत आणि मुख्यमंत्री या बैठकीला ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत. आज जिल्हाप्रमुख, नगरसेवक आणि खासदारांची बैठक आहे आणि पक्षाची पुढच्या वाटचालीबाबत सेनेकडून बैठकांचं हे सत्र आयोजित करण्यात आलेलं आहे. मात्र मुख्यमंत्री सध्या या बैठकीला ऑनलाईन उपस्थित असणार आहेत. तर आमदारांच्या फुटीनंतर शिवसेना ऍक्शन मोडमध्ये आहे. कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर सध्या जोडले गेलेले आहेत. कृष्णात, आजही उद्धव ठाकरे ऑनलाईन या बैठकीला हजेरी लावतायत, उपस्थिती लावतायत, बैठकांचं तर सत्र सुरू आहे. काय नेमके या संदर्भातली आणखी माहिती मिळतीये? अनुपमा, थोड्याच वेळात शिवसेना भवन या ठिकाणी राज्यातील सर्व जिल्हा प्रमुख आणि संपर्क प्रमुख यांची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. सुरुवातीला अशी माहिती होती की मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः या बैठकीत सहभागी होतील, परंतु तसं न होता ते ऑनलाईन या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत आणि शिवसेनेचे इतर नेते मात्र प्रत्यक्ष या बैठकीला सहभागी होऊन मार्गदर्शन करणार आहेत. परंतु इतर जी खासदारांची बैठक आहे त्या ठिकाणी मात्र, म्हणजे ती खासदारांची बैठकच मातोश्री या मातोश्री निवासस्थानी होते, त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः त्या बैठकीला सहभागी होतील. त्याचबरोबर संध्याकाळी 7:30 दरम्यान नगरसेवकांची, मुंबईतल्या नगरसेवकांची जी बैठक आहे त्या बैठकीला देखील ऑनलाईन उपस्थिती ही उद्धव ठाकरे यांची असण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळं सध्या बैठकांचं सत्र शिवसेनेत आहे ते प्रामुख्यानं सरकार वाचवण्यासाठी नाही आहे तर पक्ष वाचवण्यासाठीच्या बैठका होताना दिसून येत आहेत. कारण आता तर जवळपास सरकार जाण्यात जमा झालेलं आहे, परंतु एक थोडीशी अपेक्षा आहे वाटते थोडीशी, परंतु पक्ष वाचवण्याच्या दृष्टीनं प्राधान्य आता केवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेलं आहे. कारण सध्या आमदार ज्या संख्येनं बाहेर पडलेले आहेत ते पाहता सरकार वाचवणं मात्र मुश्किल झालेलं आहे आणि सध्या पक्ष वाचवण्याच्या दृष्टीनं अधिक प्रयत्न होत आहेत. अगदी कृष्णात, खूप मोठं आव्हान सध्या आहे शिवसेनेसमोर आणि उद्धव ठाकरे यांच्यासमोर आहे आणि त्यामुळे अशा प्रकारे आज दिवसभर हे बैठकांचं सत्र असं सुरू असणार आहे. जरूर तुमच्याकडून वेळोवेळी माहिती घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी. लाल मातीतली कुस्ती म्हणजे